पिंपरी साहेब कसा बसलाय बघा, हा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी ती महिला कर्मचारी जी ज्या ठिकाणची प्राध्यापक आहे ती त्याच्यावर सुटते, ते तिला सुद्धा त्या ठिकाणी म्हणतोय की सेक्स कसा करावा हे तुला मी दाखवून देऊ का। याच लिंग पिसाट प्राचार्यावर 354 अट्रॅसिटी अनेक गुन्हे दाखल झालेले। जो लिंग पिसाट जो प्राचार्य आहे, मला ठीक आहे या ठिकाणी त्या ठिकाणी काय कृत्य घडलं काय नाही घडलं हे मला वाटते की तुम्ही आपल्या माध्यमातून दाखवलेलं आहे, पण कोल्हापूर असल साकोली असल या ठिकाणी तुम्हाला सांगतो याच लिंग पिसाट प्राचार्यावर 354 अट्रॅसिटी अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत। हा लिंग पिसाट प्राचार्य 13 वेळेस याची बदली तुम्हाला सांगतो की ठिकठिकाणाहून झालेली आहे। आज मला वाटते की हे कोल्हापूरचा एक जर तुम्हाला व्हिडिओ जर मी दाखवला तर हा व्हिडिओ हिंगोलीचा नव्हे, हा व्हिडिओ हे लिंग पिसाट कसा बसलाय बघा, हा तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी ती महिला कर्मचारी ज्या ठिकाणची प्राध्यापक आहे ती त्याच्यावर सुटते, ते तिला सुद्धा त्या ठिकाणी म्हणतोय की सेक्स कसा करावा हे तुला मी दाखवून देऊ का। हे जर भाषा या जर या प्राचार्याची जर असल तर मला वाटते की हे खोटा गुन्हा माझ्यावरती ज्या विरोधकांनी त्याला करायला लावलाय हे मला काही याच्यासाठी मोठी गोष्ट नाही, पण मला फक्त त्यांना एवढाच विचारायचं आहे की 10 दिवसापूर्वी मला वाटतं हे प्रकार झाला, तुम्ही 10 दिवस झोपी गेले होते का? 10 दिवसाच्या नंतर तुम्हाला सांगतो कुणीतरी छोटा एक काही व्हिडिओ त्या ठिकाणी टाकला आणि तुम्ही त्याच्यावर तुम्हाला सांगतो की बोंबाबोंब आपण या ठिकाणी चालू केली। मला वाटते की संतोष बांगरला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही। माझ्या आई बहिणीची जर आबरू कोणी जर तुमच्या माहितीसाठी चव्हाट्यावर आणत असल तर आशाला पायाखाली तुडवल्याशिवाय हा संतोष बांगर स्वस्त बसणार नाही। फक्त आम्ही तुम्हाला सांगतो की शांत कशासाठी बसलो होतो की आमच्या आई बहिणीची आबरू ही चव्हाट्यावर येऊ नये म्हणून आम्ही तुम्हाला सांगतो शांत बसलो होतो, पण आजही आमच्या ज्या महिला प्राध्यापक आहेत त्यांनी सांगितलं की दादा आम्ही त्याच्यावरती गुन्हा दाखल केल्याशिवाय राहणार नाही। पण मला एवढंच माझी इच्छा होती की माझ्या आई बहिणीची आबरू ही चव्हाट्यावर येऊ नये त्यासाठी मी शांत बसलेलो होतो। आज त्या लिंग पिसाट प्राचार्याला मला सांगायचे की कोल्हापूरला पालकमंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील होते, त्यावेळेस त्यांनी तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी त्यांची कान उघडी केली, त्यांना जवाब विचारला आणि मी त्या ठिकाणी तुम्हाला सांगतो गेलो। मी गेल्याच्या नंतर माझ्या सोबत तर तुम्हाला सांगतो तो म्हणला की बाहेर थांबा आणि मी त्याला जवाब विचारला असता तुम्हाला सांगतो ते मला सुद्धा अरेरावीची भाषा तो करत होता। तिथलचा एक नाही तिथलचा संपूर्ण स्टाफ उपप्राचार्य असतील प्राध्यापक असतील त्या ठिकाणचे सेवक असतील कर्मचारी असतील लिपिक असतील सर्व लोकांचा जर तुम्ही जवाब जर विचारला तर मला वाटतंय याच्यामधलं तथ्य हे आपल्याला कळाल्याशिवाय राहणार नाही। हे माझा ठाम विश्वास त्या ठिकाणी त्या तिथलच्या स्टाफवरती आहे। तो स्टाफ मला सकाळपासून ज्या वेळेस गुन्हा दाखल झाला तेव्हापासून संपूर्ण प्राध्यापक प्राध्यापिका यांचे मला फोन आले की दादा ज्या पद्धतीनं आपल्यावरती गुन्हा दाखल केलाय हा गुन्हा खोटा आहे याची चौकशी करून त्याच्यावरती आम्ही गुन्हा दाखल करणार आहोत, हे त्यांनी मला ठाम सांगितलेलं आहे।